शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून भाजप पक्षावर घणाघात केला होता। यामध्ये त्यांनी महाभारताची उपमा दिली होती। यावर भाजप खासदार पूनम महाजन यांनी पलटवार केला असून त्यांनी देखील महाभारताच्या भाषेतच आपली प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहित आहे, पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता? तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तुम्ही हा मास्टरमाइंड का शोधला नाही, असा सवाल भाजपच्या नेत्या खासदार पूनम महाजन यांनी केलाय। वांद्रे येथील सभेला संबोधित करताना पूनम महाजन यांनी हा सवाल केलाय। मला माहिती आहे, जेव्हा मी शकुनी म्हणेन तेव्हा भरपूर सज्जन वेगवेगळ्या पक्षातले माझ्यावर बोट करतील आणि म्हणतील तू कोण आहे कोणाला बोलणारी। ते सज्जन हेही म्हणतील मला, परत माझ्या घराबाहेर मोठं पोस्टरही लावतील, ऑफिस बाहेरही पोस्टर लावतील, म्हणती तू कोण बोलणारी आहे, तुझ्या बापाला कोण मारलं ह्याचं उत्तर आधी दे। पण त्या सज्जनांना मी सांगू इच्छिते, मला माहिती माझ्या बापाला कोणी मारलं आणि प्रत्येक वेळेस तो प्रश्न तुम्ही निर्माण करून फरक पडत नाही, पण त्याच्या मागचं मास्टर माइंड कोण होतं हे तुमच्या सत्तेत असताना माझे वडील गेले तेव्हा तुम्ही कधी शोधून दाखवले नाही, हे ते सज्जन आहेत। या दरम्यान दोन भावात म्हणा, मित्रांमध्ये म्हणा, युतीत भांडण झालं, महाभारत झालं असं तुम्ही म्हणता। हे महाभारत घडवणारे शकुनी कोण कोण होते ते तुम्हाला माहितच असेल, पण शकुनींनी महाभारत रचलं आणि स्वतः सत्तेवर जाऊन बसले। 2019 ते 2022 दरम्यान दोन भावात महाभारत घडलं, घडलं ते घडलं असं देखील पूनम महाजन यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।